विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 4 विषय मराठी घटक क्रमांक 8 गुणग्राहक राजा या पाठाचे लेखक आहेत बाबा बाण. तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड फेरपटक्यास निघाले. बरोबर मानकरी नारायणराव घाटगे होते. एवढ्यात मुलांचा हसण्या खिदळण्याचा आवाज ऐकू आला. महाराजांनी घोडा थांबवला. आवाजाच्या दिशेनं पाहिलं, तिथे एक वडाचं झाड होतं. एक पोरगा माकडासारखा उड्या मारत खोडावर चढला. दुसरा पोरगा त्याचा पाठलाग करत होता. पहिल्यानं पारंबी पकडली, माकडासारखा झोका घेतला, घोड्यावर बसल्यासारखा फांदीवर बसला. दोघा पोरांचा सूर पारंबीचा खेळ सुरू झाला. सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले. मनानं त्यांच्या बालपणातील मौजे कवळाने गावी आले. तेथील मारुती मंदिराजवळील वडाच्या झाडावर चढले. पोरासोबत सूर पारंबी खेळ खेळू लागले. थोड्या वेळानं महाराज भानावर आले. स्वतःशी हसले. निघताना मानकऱ्यास म्हणाले, पोरं चपळ आहेत. कोणाची पोरं आहे ती? विद्याधिकाऱ्यांना सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. सयाजीराव गायकवाड राजवाड्यात परतले. पण वडाच्या झाडावर माकडासारखे चढणारी आणि उतरणारी पोरं त्यांना नजरेसमोर दिसत होती. घडलेला प्रसंग त्यांनी महाराणी साहेबांना सांगितला. त्यांनी तो खेळ पाहण्याची इच्छा व्यक्त केली. सयाजीरावांनी विद्याधिकारी श्री काटावालांना बोलावलं. नजर पागेतली ती पोरं शोधून आणायचा हुकूम केला. नारायण घाटगे यांनी त्या पोरांची नावं व राहण्याचे ठिकाण सांगितलं. विद्याधिकाऱ्यांचा शिपाई त्या भागात पोहोचला. त्यानं पोरांचा शोध घेतला. गजानन आणि काळूला साहेबाकडे घेऊन आला. झाडावर चढण्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. हा खेळ महाराणी साहेबांनाही पाहायचा आहे. उद्या दुसऱ्या पहरी तुम्ही दोघे राजवाड्यात या, विद्याधिकारी म्हणाले. गजानन हा यशवंतराव माणिकचा तर काळू रहीम चाकूसराचा मुलगा होता. महाराजांनी पोरांना राजवाड्यात बोलावलं. गल्लीत वार्ता पसरली. पोरांची उत्सुकता वाढली. तरीही घरच्यांना काळजी वाटू लागली, कारण महाराज शिस्तीचे होते. दुसरा दिवस उजाडला. विद्याधिकाऱ्याने पोरांना राजवाड्यात आणले. दोघांचे सदरे मळलेले होते. चेहऱ्यावर मात्र तरतरी होती. राजवाड्याच्या समोर मोठं झाड होतं. महाराज आणि राणीसाहेब पोरांना घेऊन तिथं आले. बरोबर 3 राजपुत्रही होते. बसण्यासाठी बाजूला सोपे ठेवले होते. काय नाव बाळानो तुमचं? महाराजांनी विचारताच गजानन म्हणाला, माझं नाव गजानन माणिक आणि हा काळू चाबुकस्वार. छान. आम्ही परवा तुमचा सुरपारंबेचा खेळ पाहिला. आज राणीसाहेबांना तो दाखवा. गजाननं काळूला खून केली. मानकऱ्याने सूर तयार ठेवला होता. 1.5 हात लांब व करंगळीच्या जाडीची ती काठी होती. काळूनं सूर हाती घेतला. एक पाय थोडा उचलून पायाखालून सूर दूर फेकला. गजानन तो सूर आणायला धावला. तोपर्यंत काळू सरसर झाडावर चढला. काळू आणि गजाननचे झाडावर चढण्या उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननं काळूला पकडलं. आता गजाननं सूर फेकला आणि तो सरकन झाडावर चढला. काळू सूर आणून त्याच्या मागेवर चढला. गजानन फांदीच्या टोकावर जाऊन लटकला. काळू जवळ येताच त्यानं जमिनीवर उडी मारली. पुन्हा तो खोडावर चढला. गजाननला बाद करणं काळूला जमेना. दोन्ही पोरं धावपळीनं घामाघूम झाली. महाराजाने खेळ थांबवला. दोघांना जवळ बोलावलं. खुशीत त्यांचे पाठ तुटत ते म्हणाले, छान खेळलात. खेळात हार जीत महत्वाची नाही, खेळणं महत्वाचं आहे. आम्ही तुम्हाला बक्षीस देणार आहोत. महाराजांनी घाटक्यांना खून केली. एका तपकात जरीच्या 2 टोप्या होत्या. त्याने गजाननला जवळ बोलावले. तो हरला नाहीस म्हणून ही भरजरी टोपी बक्षीस, असं म्हणून त्याने त्याच्या डोक्यावर टोपी ठेवली. काळूकडे वळत राणीसाहेब म्हणाल्या, तू पाठलाग छान केलास म्हणून मी तुला ही जरीची टोपी बक्षीस देत आहे. तुमचा खेळ पाहताना आम्हाला आनंद झाला. एवढंच नाही तर आम्ही खेळत आहोत असा अनुभव घेत गेलो, महाराज म्हणाले. त्यांनी पोरांना बसवलं. मिठाई खाऊ घातली. पोरं घोडागाडीतून घरी परतली. त्यांच्या खेळाच्या आणि टोपीची गोष्ट मोहलाभर पसरली. गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. महाराजच बक्षीस समारंभासाठी आले होते. एक पोरगा पुन्हा पुन्हा वेगवेगळी बक्षिसं घेण्यासाठी येऊ लागला. अभ्यासात, चित्रकलेत, एवढंच काय हस्ताक्षर स्पर्धेतील तोच होता. 18 बक्षिसं त्या पोरानं घेतली. महाराजांनी या गजानन माणिकला ओळखलं. त्याला बघून त्यांना आनंद झाला. ते म्हणाले, बघू तुझा हस्ताक्षर. गजाननं कागदशाई मिळवली, कामटीचा बोरू केला, कागदावर लिहिलं, श्रीमंत सयाजीराव महाराज की जय. महाराजांनी त्याला जरीची टोपी बक्षीस दिली. विद्याधिकाऱ्यांकडे वळून म्हणाले,
वर्गा कोणी आहे त्याकडे लक्ष द्या, उद्याचं हे बडोद्याचं रत्न आहे. हाच मुलगा पुढे बडोद्याचं राजरत्न गजानन माणिकराव झाला.